बरं का मुलांनो, एकदा कोळ्यांचा राजा धीवरराज याला यमुनेमध्ये एक कन्या सापडली. तिचं नाव ठेवलं सत्यवती. पण तिच्या अंगाला येणाऱ्या माशाच्या वासामुळे सगळे तिला मत्स्यगंधा म्हणत. मोठेपणी सत्यवती वडिलांप्रमाणेच प्रवाशांना तापसांना यमुना पार करण्याचं काम विनामूल्य करू लागली. एकदा अत्यंत प्रबळ व शुभ ग्रहस्थिती असताना तिची भेट त्रिकालदर्शी महान तपस्वी महर्षी पराशर यांच्याबरोबर झाली. त्यांना तिच्यामध्ये एका महान पुरुषाची माता होण्याची सगळी शुभ लक्षणं दिसून आली. त्यामुळे त्या पवित्र ग्रह योगावर जन्माला येणाऱ्या पुत्राची आई होण्यास ती पूर्णतः समर्थ आहे हे जाणून त्यांनी तिच्या ठाई एक महान विभूतीचा जन्म घडवून आणला. ते बालक महर्षी व्यास या नावाने त्रिलोकात विख्यात झाले. शिकारीमध्ये मग्न राहणारा शंतनू एका यमुनेच्या काठी विश्रांती घेत असताना नदीच्या पात्रात नौकेत बसून यात्रेकरूंची वाट पाहणाऱ्या सुंदर तरुणीवरती तो मोहित झाला. तिच्या जवळ जाऊन तो म्हणाला, सुंदर स्त्रिये, तुझ्या शरीरावरची सुलक्षणं तू फार थोर कुळातली असल्याचं स्पष्ट दर्शवत आहेत. तू माझ्या बरोबर विवाह करशील? महाराज, मी धीवरराजांची मानसकन्या सत्यवती. आपण माझ्या पित्याला धीवरराजालाच विचारावं. शंतनूने धीवरराजाकडे जाऊन सत्यवतीसाठी मागणी घातली असता धीवरराजाने एक अट घातली. सत्यवतीचा मुलगाच जर आपल्या पश्चात हस्तिनापूरचा राजा होणार असेल तरच हे शक्य आहे. देवव्रतासारख्या गुणी आणि योग्य युवराजावर अन्याय करणे योग्य नसल्याने शंतनू मुकाट्याने राजधानीत परतला. पण सत्यवतीच्या आठवणीने उदास राहू लागला. त्याची उदासीनता देवव्रताच्या लक्षात आली. त्याने पित्याकडे त्याचे कारण विचारले पण शंतनूने सांगण्याचे टाळले. पितृनिष्ठ देवव्रत स्वस्थ बसला नाही. त्यांनी अमात्यांकडे सेवकांकडे आणि सारथ्यांकडे चौकशी करता सत्यवतीच्या संबंधातील सगळी वस्तुस्थिती त्याला समजली. आपल्या सोबत अमात्यांना घेऊन देवव्रत धीवरराजाच्या वस्तीवर आला आणि म्हणाला, माझ्या पित्याच्या वतीने मी आज तुझ्या कन्येला मागणी घालत आहे. युवराजा, माझा नकार नाही. माझी केवळ एकच अट आहे की माझा नातू राजा व्हावा. या सर्व उपस्थित ज्येष्ठ आणि ज्ञानी लोकांसमोर मी आपल्याला वचन देतो की माझ्या पित्याच्या राज्यावरचा हक्क मी या क्षणापासून सोडला आणि तुझ्या मुलीच्याच मुलाचा राज्यावर हक्क राहील. आपण धर्मनिष्ठा आहात आणि वचन प्राणपणानं पूर्ण कराल. पण आपले वचन आपली मुले आणि नातू बंधनकारक मानतील याची काय खात्री? धीवरराज, आपली शंका दूर करण्याकरता तसंच माझ्या प्राणप्रिय पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी शंतनुपुत्र गांगेय देवव्रत, माझी माता त्रिपथगामी जान्हवी, सर्व देवदेवता, पंचमहाभूत, गंधर्व, अप्सरा, पाषाणादी सर्व चल आणि अचल वस्तू, हिरण्यगर्भ, सूर्य, इथे उपस्थित असलेले वंदनीय या सर्वांच्या साक्षीने अशी प्रतिज्ञा करतो की मी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचं पालन करीन. एक वेळ पर्वत आपल्या जागेवरून ढळतील पण मी माझ्या निश्चयापासून कधीही ढळणार नाही. देवव्रताची ही घोर प्रतिज्ञा ऐकून सगळे थक्क झाले. त्याचे शब्द वातावरणात विरतात न विरतात तोच आकाशवाणी झाली. भीष्म, भीष्म, हा भीष्म आहे. त्यानंतर तो तडक सत्यवतीकडे गेला आणि म्हणाला, माते, रथ सज्ज आहे आपल्या घरीच. राजधानीत सत्यवतीचे जोरदार स्वागत झाले. आपल्या मुलाचे हे अलौकिक कृत्य पाहून शंतनूला अभिमान वाटला. तो म्हणाला, वत्सा, आज तू जे माझ्यासाठी केलंस त्याच पर्यंत ना कोणा पुत्राने पित्यासाठी केलं ना पुढे कधी कोणी करेल. मी तुला असा वर देतो की तू इच्छा मरणी होशील. युद्धात तुला शत्रूकडून कधीच मृत्यू येणार नाही. तू स्वतः इच्छा करशील तेव्हाच तुला मृत्यू स्पर्श करू शकेल. तात, हस्तिनापूर राज्याचे आणि राजाचे सर्वतोपरी रक्षण करणे हेच माझे जीवनाचे कर्तव्य राहील. जोपर्यंत हे राज्य सर्व दृष्टीने संपन्न आणि सुरक्षित होऊन समर्थ राजाच्या अधिपत्याखाली आहे अशी माझी खात्री होत नाही
तोपर्यंत हा देह त्यागण्याचा विचार सुद्धा मी करणार नाही. देवव्रताला सगळे जग भीष्म या नावाने ओळखू लागले. ते श्रेष्ठ तपस्वी वेदवेत्ते ब्राह्मण त्यांचा भीष्माचार्य म्हणून गौरव करू लागले.